विश्वास ठेवणार आहे विश्वास घात केला आहे तुम्ही कर्मचाऱ्याचा मग माझे बाबा इष्टीत होते म्हणून मला सर्व गोष्टीची जाणव आहे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमधले मधले कर्मचाऱ्याचे तीस ते चाळीस हजार रुपये तुम्ही अजून अजून सरकारकडून आणून नाही दिले का नाही दिले याचं उत्तर द्या तुम्ही का नाही दिले आज पंचवीस वर्ष झाले त्या कर्मचाऱ्याचे तीस ते चाळीस हजार तुम्ही अजून आणून नाही दिले गव्हर्नमेंटकडे बाकी आहेत मग पंचवीस वर्षात तुम्ही ते पैसे का आणून नाही दिले कर्मचाऱ्याचे तुम्ही संघटना आहे ना तुम्ही मान्यताप्राप्त संघटना आहे ना मग का आणून दिले काही काही गोष्टीतनी मला श्री तिगुडे साहेबाचा बी अभिमान वाटतो त्यांना त्यांनी हा प्रश्न जनतेसमोर आणून दिला मग ते पैसे आजपर्यंत का आणून नाही दिले तुम्ही कसा विश्वास ठेवणार आहे तुमच्यावर पंचवीस वर्षात तुम्हाला कधी आठवण आली नाही का त्या पैशाची या कर्मचाऱ्याचे पैसे बाकी आहेत गव्हर्नमेंट कर तुम्ही का आणून नाही दिले पण तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार आहे कोणत्या प्रकारे तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे अरे मी काही न करता जर मी आज बडतर्फ आहे त्याचा किती दुःख आहे मला किती दुःख आहे हे सर्व गोष्टी सांगेल प्रत्येक कर्मचारी एस टीचा आमच्या डेपोतला आगारातला एक सांगेल तुम्हाला की हा व्यक्ती गुन्हेगार आहे का आणि तुम्ही त्याला बर्थरप केलं निलंबित केलं अरे तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सस्पेंड निलंबित का केलं काय कारण आहे आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे आम्ही आमच्या दुखोट्यात आहे तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहे तुम्ही तुमच्या समितीवर ठाम आहे मग बडतर्फ बदल्या सस्पेंड बर्थर्प करायचं काय काय विषय कोणता विषय आहे तुम्ही सांगितला आहे ना की समितीचा निर्णय येईल तो आम्हाला मान्य राहील तो तुम्हाला मान्य राहील कर्मचाऱ्याला मान्य राहील मग तुम्ही बर्थर्पी बदल्या हे कुठून आणलं तुम्ही कशासाठी का का आणलं मग तुम्ही का थांबणार आहे तुमच्या गोष्टीवर तुमच्या विषयावर तुम्ही का ठाम नाही तुम्ही एकीकून सांगता तुम्ही समितीचा निर्णय आम्हाला मान्य राहील तुम्हाला मान्य राहील कर्मचाऱ्याला मान्य राहील प्रत्येकाला मान्य राहील ठीक आहे ना मान्य राहील ना तर मग <tellas> त्या समितीचा अहवाल येऊ द्या ना तुम्ही आतापासून बडतर्फ सस्पेन्शन का देत आहे तुम्ही तुम्ही सहमती समितीचा अहवाल तु मान्य करणार आहे ना मग बडतर्फ सस्पेन्शन का देत आहे याच्यामुळे कमीत कमी सत्तर लोक मेले आहे अरे विचारा ज्यांचे लेकर आज उघडे झाले ज्यांच्या बायका आज उघड्या झाल्या त्यांना विचारा जाऊन की त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे तुम्ही सांगता की असं नाही तसं नाही आमच्यावर विश्वास ठेवा कसं शक्य आहे शक्य नाही अरे मला मारून टाका तुम्हाला वाटत असेल तर मी काहीच गुन्हा केला नाही या गोष्टी